सावंतवाडी तालुक्यात नावेली गावात निसर्गरम्य परिसरात वसलेल्या श्री गणेश मंदिराचा कलशारोहण सोहळा आणि 25वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी गोव्याचे धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी उपस्थित होते. नावेलीचं गणपती योग सांस्कृतिक मंडळ आणि गणेश भक्त यांच्या सहकार्याने संपन्न झालेल्या या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गणपती देवस्थान कलशारोहण समारंभ आज या अशा सुंदर आणि पवित्र निसर्गाने रम्य असलेल्या या नावेली गावामध्ये छोटे खाने मंदिर परंतु दिव्यता भव्यता असलेलं हे मंदिर आणि या मंदिरामध्ये आज जो शिखर कलश प्रतिष्ठापन आहे या ठिकाणी सुंदर अशा प्रकारच्या अंतःकरणाने भारित असलेल्या आयोजकांनी हा कार्यक्रम आयोजित केला. गोव्यासून आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं आणि विशेष म्हणजे या गावामध्ये आल्यानंतर मला एक भावलं ती गोष्ट ही की या गावातली लोकांची श्रद्धा प्रचंड तगडी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज शिखर कलश स्थापना होती आणि या शिखर कलश स्थापनेच्या निमित्तानं अख्खा गाव जो आहे छोटा गाव आहे पण अख्खा गाव अगदी बाल आणि वृद्ध या सगळ्यांनी युक्त असा तरुण वर्गसुद्धा या मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होता. आजच्या काळामध्ये अशा प्रकारच्या गावांचं दर्शन घडणे कठीण झालेलं आहे. सगळे इंग्रजाळलेले लोक दिसतात पण हा माझा नावेली गाव मला इतका पवित्र आणि सुंदर वाटला. सगळ्या महिला सगळे पुरुष सगळे बालवृद्ध ईश्वराच्या कार्यासाठी समर्पित झालेले जाणवले. या गावाला अशा प्रकारचं जर दर्शन विश्वाला देता आलं जिथे जिथे जाईन तिथे नक्की या गावाचा उल्लेख करीन की हा गाव असा पवित्र आहे की ज्या गावातली सगळी लोकं जी आहेत ती देवाकडे नतमस्तक झालेली आहेत. आणि आज हा शिखर कलश स्थापनेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि या शिखर कलश स्थापनेच्या निमित्तानं आज या ठिकाणी ही सगळी जी भक्तीने अंतःकरण भारित झालेली पाहायला मिळाली आम्ही कृतकृत्य झालो. लोकांनी जरूर या गावात यावं, दर्शन करावं, तिथे असलेल्या सगळ्या निसर्गाचं दर्शन करावं आणि कृतकृत्य व्हावं तेवढंच सांगेन जय सच्चिद. गणपती मंदिर विवरवाडी येथील 25 वर्ष ह्या मंदिराला पूर्ण झालेले आहे. रजत महोत्सव म्हणून साजरा केला, त्यानंतर आज कलशारोहणाचा कार्यक्रम झाला. कलश हा कलंकर परिवर्तन दिला, तो कलश ब्रह्मदेशातून आणून प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर स्वामींचं दर्शन झालं आणि हा मंदिर हे मंदिर आमचं नवसाला पावणारा म्हणून सुप्रसिद्ध आहे. त्यानंतर अलोड भक्तांची गर्दी झालेली आहे. ह्या गर्दीमुळे हा जो मंदिर हा जो परिसर आहे हा भक्तगणांचा परिसर हा नवसाला पावणारा देव म्हणून हा प्रसिद्ध देव आहे. श्री महागणपती मंदिर म्हणून नावेली गणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. तर हा मंदिराला 25 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल आम्ही हा सारे सर्व मंडळांनी श्री गजानन मंडळ युवा क्रीडा मंडळ यांच्यानी सर्व साजरा केलेला आहे. ह्या सगळ्या मंडळाचा बचत गटांचा गावातील पंचकोशी गावातील मंडळींचा मळेवाड मंडळ गोधुळे गुरुदे सातोशे अशा सर्व मंडळांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. स्वामींच्या पद्यपूजा झाली, त्यानंतर कलशारोहणाचं झालेलं आहे. हे सगळं सर्व कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. रामचंद्र कुडाळकर, कोकण, नाव सावंतवाडी.